न्यूजमध्ये आपलं हार्दिक स्वागत. सुरुवातीला एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. डेंग्यू आणि कावेच्या साथीला आळा घालण्यासाठी खेड शहरात कीटकनाशकांची फवारणी. 26 जानेवारी रोजी पीर लोटे येथे झालेल्या हिंसाचार प्रकरणी 29 जणांवर चार्जशीट. वर्णाचा टेम्पो उलटून 24 जण जखमी, चिपळूण तालुक्यातील घटना. लोकसभा निवडणूक निकालाची तयारी पूर्ण आणि राजापूर शहरात घरफोडी, 2 लाखांचे दागिने चोरले. आता पाहूया सविस्तर वृत्त. खेड शहरात झपाट्याने पसरू पाहत असलेल्या डेंग्यू आणि कावळे साथीला आळा घालण्यासाठी नगरपालिका आरोग्य विभागानं कीटकनाशके फवारणीचं काम हाती घेतलंय. तापसरीच्या साथींना आळा घालण्यासाठी नागरिकांनी काय करावं याबाबतही जनजागृती केली जाते. खेडचे नगराध्यक्ष वैभव खेडेकर, मुख्याधिकारी प्रसाद शिंगटे स्वतः जनजागृती अभियानात सहभागी होत आहेत. डेंग्यू आणि कावीळ या दोन्ही साथीला आळा घालण्यासाठी नागरिकांनी नगरपालिका आरोग्य विभागाच्या सूचनांचं पालन करावं असं आवाहन नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांनी केलंय. धामणदेवीच्या जंगलमय भागात गोवंश हत्या निदर्शनास आल्यानंतर प्रजासत्ताक दिनी उसळलेल्या हिंसाचार प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत 29 जणांना अटक केली आहे. या प्रकरणातील काही प्रमुख आंदोलकांचा पोलीस अद्याप शोध घेत आहेत. हिंसाचार प्रकरणी 29 जणांवर न्यायालयात चार्जशीट दाखल करण्यात आली आहे. या प्रकरणाचा तपासही खेड पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे. 26 जानेवारी 2019 रोजी पीरलोटे येथे गोवंश हत्या प्रकरणी रास्ता रोको आंदोलन सुरू असताना पोलिसांनी आंदोलकांवर लाठीचार्ज केला होता. यानंतर संतप्त झालेल्या आंदोलकांनी पोलिसांवर हल्ला करून शासकीय पोलिसांची व्हॅनही जाळली होती. या प्रकरणी पोलिसांनी अनेक आंदोलकांवर गुन्हा दाखल केला होता. यापैकी 29 आंदोलकांच्या विरोधात पोलिसांनी चार्जशीट दाखल केली असून या प्रकरणी आता खेड पोलीस तपास करतायत. विवाह समारंभ आटोपून परतीचा प्रवास करणाऱ्या वरड्यांचा टेम्पो उलटून झालेल्या अपघातात 24 जण जखमी झाले. सुदैवाने कुणालाही गंभीर दुखापत झाली नाही. 40 प्रवासी असलेला हा टेम्पो चिपळूण तालुक्यातील कळंबडे माडवाडी येथे काल दुपारी 3:30 उलटला. या अपघातात भारती भुवड, मानसी भडवळकर, वंदना भुवड, विलास भुवड, तुषार भुवड, तेजस्विनी भुवड, मानसी भुवड, अनंत भुवड, सुवर्णा भुवड, अनिता भुवड, तुषार भुवड, सायली भुवड, सुनीता तांबे, पांडुरंग कातकर, शर्मिला भुवड, दिव्या कातकर, शेवंती डीके, विराज डीके आदी जखमी झालेत. लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीसाठी प्रशासन सज्ज झालं असून त्याचे नियोजन पूर्ण करण्यात आलंय. प्रत्येक विधानसभा क्षेत्रासाठी 14 टेबल ठेवण्यात येणार असून दुपारी 2 वाजता इलेक्ट्रॉनिक मतदार यंत्राद्वारे मतमोजणी पूर्ण होईल. त्यानंतर 1.5 तास व्हीव्हीपॅटची पडताळणी पूर्ण होऊन 23 मे रोजी दुपारी 4 वाजेपर्यंत निकाल जाहीर होईल अशी अपेक्षा प्रशासकीय अधिकाऱ्यांना आहे. लोकसभा निवडणुकीतील रत्नागिरी विधानसभा क्षेत्रातील मतमोजणीची जबाबदारी उपविभागीय अधिकारी अमित शेडगे यांच्यावर सोपवण्यात आली आहे. ते म्हणाले, प्रत्येक विधानसभा क्षेत्रात 14 टेबल लावण्यात येणार आहेत. रत्नागिरी विधानसभा मतदारसंघ क्षेत्रात 345 मतदान केंद्र आहेत. त्यांची मतमोजणी करण्यासाठी 25 फेऱ्या पूर्ण कराव्या लागतील. टपाली मतमोजणीसाठी 6 टेबल ठेवण्यात आले आहेत. कामावर असलेल्या कर्मचाऱ्यांना अथवा सैन्यातील कर्मचाऱ्यांना टपाली मताची सोय करण्यात आली आहे. त्यांची मतं वेगळ्या 6 टेबलवर मोजण्यात येतील. या प्रत्येक टेबलसाठी 1 तहसीलदार दर्जाचा अधिकारी लक्ष ठेवून असेल. ही टेबल निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या थेट निरीक्षणाखाली काम करतील. राजापूर शहरातील सत्यवान कदम यांच्या निवासस्थानी अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करून सुमारे 2 लाखांचे दागिने लंपास केलेत. सत्यवान कदम यांच्या या घरात त्यांचे नातेवाईक आणि भाडेकरू राहत होते. काही घरगुती कारणाने ते सर्वजण बाहेरगावी गेले. याचा फायदा घेत चोरट्यांनी घरावर डल्ला मारला. या घटनेची पोलिसांना खबर देण्यात आल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी श्वान पथकही आणलं, परंतु त्याचा काही उपयोग झाला नाही. शिवजयंतीनिमित्त खेड शहर शिवसेनेकडून शिवप्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं. यावेळी शिवसेना शहर प्रमुख निकेतन पाटणे, माजी नगराध्यक्ष नागेश तोडकरी, महिला आघाडी शहर संघटिका माधवी बुटाला, उपशहर प्रमुख सुरेश शेठ, उपशहर संघटक प्रेमल चिखले, उपनगराध्यक्ष सुनील दरेकर, नगरसेविका, सर्व नगरसेवक, विभाग प्रमुख संदीप सासने, परेश चिखले, ओंकार देसाई, वैजय सागवेकर तसेच शिवसेना, युवासेना, महिला आघाडी पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. श्री दत्तसेवा विकास मंडळ संचलित मुंबई माळवाडी वाकवली येथे श्री सत्यनारायणच्या महापूजेचं आयोजन करण्यात आलं होतं. याप्रसंगी युवासेना राज्य कार्यकारिणी सदस्य योगेशदादा कदम यांच्यासह जिल्हा नियोजन समिती सदस्य निलेश शेठ उपस्थित होते. लांजातील मृणाल मनोज रेडीज ही जी अमेरिकेतील आयवा विद्यापीठामध्ये अवकाश तंत्रज्ञान शिक्षणासाठी निवड झाली आहे.
ग्रामीण भागात मराठी शाळांमधून शिक्षणाचे धडे घेतलेल्या मृणालीने परदेशी शिक्षणासाठी घेतलेल्या गरुडझेपीमुळे तिचं सर्वत्र कौतुक होत आहे. मृणाल रेडीज हिचं प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा लांजा नंबर 5 येथे, तर माध्यमिक शिक्षण लांजातील न्यू इंग्लिश स्कूल येथे झालं. त्यानंतर 12वीचं शिक्षण लातूर येथे विज्ञान शाखेतून घेतलं. त्यानंतर मात्र अवकाश तंत्रज्ञानाचं स्वप्न उराशी बाळगलेल्या मृणालनं ते प्रत्यक्षात उतरवण्यासाठी जिद्दीने परिश्रम घेतले. जिल्ह्यातील कातळावर अनेक ठिकाणी कोरण्यात आलेली शिल्प प्रकाशात आल्यानंतर त्याचं जतन करण्याच्या दृष्टीने धडपड सुरू आहे. ही कातळ शिल्प आणि त्यांची माहिती भावी पिढीला समजावी यासाठी पुरातत्व विभागाकडून ती राज्य संरक्षित करण्याचा प्रयत्न सुरू आहे. जिल्ह्यातील 10 प्रस्ताव शासनाकडे पाठवण्यात आले असून वर्ष उलटत असले तरी या प्रस्तावांची फाईल पुढे सरकलेली नाही. शासन आणि स्थानिक लोकप्रतिनिधींच्या उदासीनतेचा फटका या कातळ शिल्पांना बसतोय. जिल्ह्यात ठिकठिकाणी दिसलेल्या कातळ शिल्पांवर 3 वर्षापासून संशोधन सुरू आहे. कातळ शोध शिल्प मोहिमेचे प्रमुख सुधीर इसबुड, धनंजय मराठे आणि डॉक्टर सुरेंद्र ठाकूर देसाई यांच्या मार्फत कातळ शिल्प शोधण्याची मोहीम हाती घेण्यात आली होती. या प्रमुख संशोधकांच्या पथकानं कातळ शिल्पांचं संरक्षण करण्यासाठी प्रयत्न सुरू ठेवले आहेत. जिल्ह्यातील 52 गावांमध्ये 1000 कातळ शिल्प सापडली आहेत. ही सर्व अश्मयुगातील कातळ चित्र असून त्यांचं संवर्धन करण्यासाठी ग्रामस्थांनी संशोधकांसोबत पुढाकार घेतला आहे. उक्षी आणि देवाचे गोठणे येथील कातळ शिल्पाचं ग्रामपंचायत लोकसहभागातून संरक्षण करण्यात आलंय. रत्नागिरी शहरातील राजीवाडा भागात गेले 2 दिवस पाणीच न आल्याने संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी थेट नगर परिषदेवर धडक मारली. रत्नागिरी शहरात सध्या पाणी वितरणात गोंधळ असून अनेक भागात व्यवस्थित पाणी पुरवठा होत नाही. वेगवेगळ्या कारणास्तव रस्त्याच्या बाजूला खोदाई झाली असून विभागात पाण्याचे पाईप फुटल्याच्या घटनाही घडल्या आहेत. तर काही भागात कमी दाबाने पाणी पुरवठा होत असल्याने नागरिकांना पाणी टंचाई जाणवते. गेल्या 2 दिवसांपासून राजीवडा भागात 40 कुटुंबांना पाणी पुरवठा झाला नाही. राजीवडा भागातील रस्ते अरुंद असल्याने तेथे टँकर पाठवणे कठीण होऊन बसलंय. 2 दिवस पाणी न आल्याने संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी थेट पालिकेवर धडक मारून पाणी सभापतींना घेराव घालून आपली मागणी मांडली. दिनांक 10 ते 15 मे 2019 दरम्यान खेड क्षेत्रफळ नगर येथील जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा खेड क्रमांक 2 येथे हौशी वॉरियर तायक्वांदो स्पोर्ट्स आणि फिटनेस ट्रेनिंग क्लब खेडद्वारे समर कॅम्पचं आयोजन करण्यात आलं असून शिबिरामध्ये तायक्वांदो, जिम्नॅस्टिक, स्केटिंग, योगा, ॲथलेटिक्स, रायफल शूटिंग, रोप स्किपिंग, सेल्फ डिफेन्स, फिजिकल फिटनेस, नानचाकू आदी क्रीडा प्रकाराचं शास्त्रोक्त आणि तंत्रशुद्ध प्रशिक्षण दिलं जाणार आहे. या प्रशिक्षण शिबिरामध्ये 5 वर्षावरील मुलामुलींसह कोणत्याही वयाची व्यक्ती सहभागी होऊ शकते. शिबिराची वेळ सायंकाळी 4 ते 7 अशी असून शिबिरामध्ये मास्टर सुनील शिंदे, मास्टर PH पोराटे, ओम शिंदे, साईली शिंदे यांचं मार्गदर्शन लाभणार आहे. शिबिराच्या शेवटच्या दिवशी कलर बेल्ट ग्रेडेशन परीक्षेचं आयोजन केलं असून जागतिक ब्लॅक बेल्ट परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेल्या खेळाडूंचे सत्कार मान्यवरांच्या हस्ते केले जाणार आहेत. शिबिरार्थींच्या प्रात्यक्षिकानंतर समर कॅम्पची सांगता केली जाणार आहे. तरी सर्वांनी या समर कॅम्पमध्ये सहभागी व्हावं असं आवाहन संस्थाध्यक्ष आणि जिल्हा प्रमुख प्रशिक्षक मास्टर सुनील शिंदे यांच्यासह संस्थेतील सर्व पदाधिकाऱ्यांनी केलं असून याकरिता मास्टर सुनील शिंदे आणि सायली शिंदे यांच्याशी संपर्क साधण्याचं आवाहन करण्यात आलंय. शेवटी पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. डेंग्यू आणि कावळीच्या साथीला आळा घालण्यासाठी खेड शहरात कीटकनाशकांची फवारणी. 26 जानेवारी रोजी पीरलोटे येथे झालेल्या हिंसाचार प्रकरणी 29 जणांवर चार्जशीट. वराडाचा टेम्पो उलटून 24 जण जखमी, चिपळूण तालुक्यातील घटना. लोकसभा निवडणूक निकालाची तयारी पूर्ण. आणि राजापूर शहरात घरफोडी, 2 लाखांचे दागिने चोरले. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. धन्यवाद.